संजय राऊत रोज सकाळी खोटारडेपणा करतात या खोटारडेपणाचा एक नमुना असा आहे की संजय राऊतांनी म्हटलं की मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवजी यांनी एक कोटी तीस लाख महिलेंना आमच्या बहिणींना योजना सुरळीतपणे सुरू आहे याबद्दलचं त्यांचं विधान काल आपण बघितलं आणि मध्य प्रदेशमध्ये तर संजय राऊतवर गुन्हा दाखल झाला की संजय राऊत हे खोटाडेपणा करतायत गुन्हाच दाखल झाला संजय राऊतवर खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं काँग्रेस पार्टी म्हणत आहे महाराष्ट्रात सरकार काँग्रेसचं आलं तर आम्ही योजना बंद करू असे सुनील केदार विजय वडट्टीवार आणि प्रनिती शिंदे बोलल्या महाराष्ट्रात आमचं सरकार आहे योजना सुरू झाली आणि आमचं सरकार पुढं पाच वर्ष योजना सुरू राहणार आहे पण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आलं कर्नाटकमध्ये योजना बंद केली तेलंगणामध्ये योजना बंद केली आसाम हिमाचल प्रदेशमध्ये योजना बंद केली संजय राऊत यांनी कर्नाटकबद्दल बोललं पाहिजेत तिथे काँग्रेस पार्टीने योजना बंद केली आहे हिमाचलमध्ये बंद केली आहे तेलंगणामध्ये बंद केली आहे पण हा खोटारडेपणा काल उघड झाला आमचे मुख्यमंत्री मोहन यादवजी यांनी स्पष्ट सांगितलं संजय राऊत तर खोटारडेपणा करतायत आणि त्यांचा गुन्हा दाखल झाला आहे खरं तर असा विस्फोटक बयान करून जनतेशी खोटं बोलणे त्यांना धडा शिकवला आहे खोटं बोलण्याबद्दल हरियाणामध्ये धडा शिकवला आहे खोटाडेपणाचा आणि पुन्हा हे महाराष्ट्रात खोटाडेपणा करतील तर महाराष्ट्राची जनतासुद्धा महाविकास आघाडीला खोटाडेपणा महाविकास आघाडीचा खोटाडेपणा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा महायुतीला मजबूत जनता करेल आमच्या लाडक्या बहिणी करेल आणि आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल जे महाविकास आघाडीचा स्टँड आहे कि महाराष्ट्रात जर महाविकास आघाडी तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिणी बंद करू खरं तर आमच्या लाडक्या बहिणीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना झोडपून काढणार आहे संजय राऊत बैठक झाली आणि बैठकीत हिंदुत्व भारतीय जनता पार्टी जात पात धर्माच्या आधारावर कुठल्याही राजकीय निर्णय करत नाही सामाजिक निर्णय करत नाही कुठल्याही उमेदवाराचं मेरिट हे जातीवर नाही आहे त्यांच्या कर्तृत्वावर आहे आणि हिंदुत्ववादी भूमिका आमची प्रखर आहे या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हिंदुत्वाची भूमिका ही ठेवलीच पाहिजे आमच्याकरता हिंदुत्व महत्त्वाचं आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदुत्वाशी कॉम्प्रोमाइज करणार नाही या देशात राहून देशविरोधी कारवाई करणारे या देशात राहून बांगलादेशचं समर्थन करणारे या देशात राहून पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्याची आम्ही त्यांना कधी सोडणार नाही आमच्या देशातला हिंदू बांधव या देशातला प्रत्येक हिंदू बांधव यांच्याशी आमची बांधिलकी आहे आणि म्हणून या ठिकाणी जातीपातीच्या आधारावर कुठलाही निर्णय होणार नाही उमेदवाराचं मेरिट उमेदवाराची कार्यक्षमता आणि जो निवडून येईल त्यांनी पुढचे पाच वर्ष समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपली आमदारकी पूर्ण कामात लावणे याकरता आमचा निकष राहणार आहे मेरिटवरच आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी देणार आहोत लाखापर्यंत मर्यादा ला शंभर टक्के केलं पाहिजे कारण आठ लक्ष रुपये आता सर्वसाधारण त्या ठिकाणी वर्षाचे हे कुणी त्या ठिकाणी कमवतं पंधरा लक्ष रुपयाची जर केलं नॉन प्रिमिलरची मर्यादा तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळेल त्यामुळे पंधरा लक्ष रुपयाची जी मागणी होती ती रास्ता आहे ती केलीच पाहिजे असं माझी भूमिका आहे ना खोटाडेपणा आहे आई अजितदादाच्या नावाने हा खोटाडेपणा होतो आहे त्यांना अचानक काही काय आलं राज्याचे डी सी एम आहे कधी कधी विषय संपुष्ट असतात काही विषय दुसऱ्या विभागाच्या संबंधित असतात हे पाय उप उपमुख्यमंत्री पूर्ण वेळ आहे पण आहे ना एकनाथजी शिंदे होते देवेंद्रजी होते त्यामुळं खऱ्या अर्थाने अजितदादाबद्दलचा संभ्रम हा नेहमीच तयार करणे योग्य नाही शेवटी राज्याचे ते प्रमुख नेते आहे एखाद्या विषयामध्ये ते त्या ठिकाणी कुठल्या कामाला गेले असतील त्यावर असा अर्थ काढू नये त्यांना आता दिवसाने स्वप्न पडतायत अजून हरियाणाच्या निवडणुकीची जी पराजय आहे त्यातून ते काही शिकले नाही आहे हरियाणाच्या निवडणुकीच्या पराजयातनं नाना पटोलेन शिकलं पाहिजे राहुल गांधीचा खोटाडेपणा हरियाणातल्या जनतेला माहीत पडला महाराष्ट्राच्या जनतेला माहीत पडला आहे महाराष्ट्राची जनता खोटाडेपणाचं उत्तर देणार आहे मशीनमधनं नोव्हेंबर महिन्यात राहुल गांधी खोटं बोलले आमचा खासदार निवडून द्या साडेआठ हजार खटाखट घ्या गायब झाले राहुल गांधी बोलले मोदीजी संविधान बदलणार आहे मोदीजींचं संविधान कधीच बदललं नाही कधी बदलणार नाही पण आता राहुल गांधीचा स्पष्ट चेहरा समोर आला राहुल गांधी रा म्हणतात या देशामध्ये आरक्षणाची गरज नाही त्यामुळं लोकांनी झोडपून काढलं हरियाणामध्ये या ठिकाणी राहुल गांधींनी आदिवासीचं आरक्षण मोदीजी कमी करणार आहे खोटं बोलले राहुल गांधी आता हरियाणाच्या हरियाणाच्या जनतेने सांगितलं हा खोटाडेपणा आहे शेतकऱ्याकरता मोदीजी काही करत नाही हरियाणाच्या हरियाणाच्या जनतेने आता शेतकऱ्याकरता काय काय केलं मतदानाच्या मशीन म्हणून दाखवलं त्यामुळं नाना पटोलेजी दिवसांनी स्वप्न बघणं बंद करा जनतेमध्ये जरा बघा काय जनते जनते आहे जनतेमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या डबल इंजिन सरकारनी केलेले कामं जनतेमध्ये आहे आमच्या देवेंद्रजींनी चौवेचाळीस लक्ष शेतकऱ्याची वीज बिल माफ केलं आहे आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी आमच्या मंत्रिमंडळाने अडीच कोटी बहिणींना लाडक्या बहिणी म्हणून त्या ठिकाणी अनुदान सुरू केलं आहे आमच्या सरकारनी मुलींना मोफत शिक्षणाची योजना सुरू केली आहे आज त्या ठिकाणी बघा आज अयोध्याला आठशे लोकांची गाडी आठशे भाविकाची गाडी गेली ट्रेन गेली तिथे मुख्यमंत्री दर्शन सुरू दा झाली आहे आमच्या सरकारने जे जे घोषित केलं के ते सुरू केलं आहे नाना पटोलेजी मुंगेरलालचे हसीन स्वप्ने तुम्हाला पडतायत ते बंद करा जरा जागे व्हा आणि बूथवर काय चालू आहे बघा तुमच्याकडे धानाच्या शेतकऱ्याला कधी बोनस नव्हता धानाच्या शेतकऱ्याला भरभरून बोनस आपल्या सरकारने दिला आणि आता तर केंद्र सरकारने बासमती तांदूळ आणि भंडारा जिल्ह्यातल्या तांदळाला जास्त भाव मिळेल याकरता विदेशातल्या तांदळाची ड्युटी त्या ठिकाणी वाढवली त्यामुळं नाना पटोले जरा व्हा काय चालू आहे जरा सरकार बघा काय काम करत आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारला डबल इंजिन सरकार पाहिजे आहे तुमचं सरकार कधीच येणार नाही आहे खरं तर मी मागेही सांगितलं होतं तीन निवडणुका आहेत दोन हजारच्या दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस तीन काँग्रेसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तीन वेळाची जर बेरीज केली काँग्रेसची चौदाची एकोणीसची चोवीसची लोकसभेच्या खासदारची बेरीज केली तरी दोनशेच्या वर जात नाही आणि ते आता सरकारमध्ये मुख्यमंत्री बनायला चाललं आहे म्हणून नो हे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न हे महाविकास आघाडीच्या चार पाच नेत्यांना पडतंय काँग्रेसमध्ये नाना पटोले तिकडे ना शरद पवार साहेबांना सुप्रियता येला बनवायचं आहे आणि उद्धव ठाकरे तर बघा काय हाल चाललंय इतका मान सन्मान भाजप देत होती देवेंद्रजी लहान भावासारखे काम करत होते त्यांचा फोन गेला की देवेंद्रजीला मी बघितला आहे मुख्यमंत्री म्हणून मी मंत्रिमंडळात होतो मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा प्रत्येक गोष्टीचा सन्मान केला मातोश्रीवर जाऊन आम्ही निर्णय केले मातोश्रीची मर्यादा सर्वोच्च मानून त्या ठिकाणी आम्ही जाऊन काम केलं पण उद्धव ठाकरेची बघा काय परिस्थिती निर्माण झाली पवारसाहेबांनी काय परिस्थिती केली त्यांना घरी बोलवतात काँग्रेसनी काय परिस्थिती केली त्यांना दिल्लीला बोलवतात दोन दिवस उद्धव ठाकरे दिल्लीला मुख्यमंत्री मुख्यमंत्री करून आले काही मिळालं नाही आता पुन्हा सभेमधनं आवाहन करताय मला मुख्यमंत्री जाहीर करा मला मुख्यमंत्री जाहीर करा उद्धवजी जरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण करा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कधीही मुख्यमंत्री म्हणून कोणाला त्या ठिकाणी प्रोजेक्ट केला नाही शिवसेनेच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये बघा विधानसभेच्या जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत मुख्यमंत्री पदाकरता हा मुख्यमंत्री पदाकरता तो त्यांनी शिवसेना म्हणून मत घेतले बाळासाहेबांनी शिवसेना म्हणून मतं घेतले बाळासाहेबांनी धनुष्यबाण म्हणून मत घेतले आणि मग निर्णय केले खरं तर आता उद्धव ठाकरेंना स्वतः मुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्री कठोरा फिरताय आम्हाला वाईट वाटतं उद्धव ठाकरेजीबद्दल एवढा सन्मान आम्ही उद्धव ठाकरेंना दिला एवढा मान उद्धव ठाकरेला दिला एवढा मान त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीला दिला पण उद्धव ठाकरेंनी पूर्ण मट्टी पोलीस करून टाकली आणि उद्धव ठाकरेंनी खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची फारकत घेतली आणि आता त्यांचा व्होट बद्दल एकच नाराय मला त्या ठिकाणी असे व्होट मिळणार आहे खरं तर हिंदुत्वाच्या विचाराच्या विरोधात त्या ठिकाणी भूमिका घेतल्यामुळं उद्धव ठाकरेजी तुम्हाला महाराष्ट्री जनता माफ करणार नाही आणि तुम्हाला तर मुख्यमंत्री महाविकास आघाडी कधीच करणार नाही महाविकास आघाडीचे नेते कधी उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री करणार नाही महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि शरद पवारचा स्वार्थ होता म्हणून त्यांनी आमच्याशी पार्टी फोडायची होती आमची महायुती तोडायची होती म्हणून उद्धव ठाकरेंना आपल्याकडे घेऊन मुख्यमंत्री केलं आता उद्धव ठाकरेचं महत्त्व कमी झालं आता उद्धव ठाकरेंना त्यांना बनवायचं नाही आहे उद्धव ठाकरेंची उपयुक्तता संपलेली आहे महाविकास आघाडीमध्ये आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंना बाजूला करून पवारसाहेब आणि काँग्रेस पार्टी मुख्यमंत्र्याचे स्वप्न बघताय एजुकेशन के लिए किया है ना भैया एजुकेशन के लिए जहां जहां भी कोई संस्था काम करती है चाहे मदरसा हो चाहे कोई भी संस्था हो ये देश के बच्चों को जो एजुकेशन देते हैं जो भी संस्था होगी उसके एजुकेशन के पीछे सरकार खड़ी है जब हमारी सरकार ये कहती है कि एजुकेशन हमारी फर्स्ट प्रायोरिटी है विदाउट एजुकेशन एजुकेशन हमारा देश सामने नहीं जाएगा विदाउट एजुकेशन विश्व का विश्व का सबसे अच्छा भारत नहीं बन सकता विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया एजुकेशन के आधार पे किया तो एजुकेशन देने वाली कोई भी समाज की हो कोई भी धर्म की संस्था हो उसको मजबूत करना चाहिए ये हमारा हमारा ये हमारा हमारा पहले से भूमिका रही है तो गृहमंत्री मुख्यमंत्री अपने नवीन का है। तो ना नहीं कि नेमी देशा ते नितेश राणे नेहमी ते बांगलादेशी व्हिडिओचं समर्थन करणारे काही लोक महाराष्ट्रात फिरत आहेत बांगलादेशात ज्या काही घटना घडल्या त्याचं समर्थन करणारे काही व्हिडिओ पोस्ट होत आहे या ठिकाणी असेही काही व्हिडिओ पोस्ट होत आहे जे पाकिस्तानचं समर्थन करत आहे असेही व्हिडिओ पोस्ट होत आहे पाहून घेण्याची धमकी देत आहे मोदी शाह आणि महाराष्ट्राच्या नेत्यांना त्याबद्दल भूमिका नितेश राणेने घेतली आहे उनका अभी देखिए विपक्ष को लगता है महाविकास आघाड़ी के पवार साहब को नाना पटोले के उद्धव ठाकरे को लगता है ढाई करोड़ लाडली बहना जब महायुति को वोट दे देगी तो अपना सुपड़ा साफ हो जाएगा और हमारी सरकार केंद्र की सरकार मिलकर डबल इंजन सरकार मध्य प्रदेश में योजना अच्छी पद्धति से चला रहे हैं हमारी सरकार छत्तीसगढ़ में बराबर चला रही है हमारी सरकार आसाम में बराबर चल रही है कर्नाटक में कांग्रेस आई बंद कर दिया तेलंगाना में कांग्रेस पार्टी आई बंद कर दिया माजी लाड़की बहन योजना हिमाचल में कांग्रेस आई बंद कर दिया तो कांग्रेस ने जहां जहां सरकारें आई वहां बंद कर दिया हमारी सरकार डबल इंजन सरकार है वह चालू है इसलिए कांग्रेस को डर लग रहा है कि मेरी लाड़की बहिना यह सब महायुवती को वोट दे देगी तो हमारा क्या होगा इसलिए वडट्टीवार ने बोला योजना वायबल नहीं है इसलिए नाना पटोले बोलते हैं योजना वायबल नहीं है, है। सुनील केदार तो कहते हैं हाईकोर्ट में भी गए सुनील केदार कहते हैं कि हम तो बंद ही कर देंगे सरकार आने के बाद प्रणति शिंदे बोलती है हम बंद कर देंगे ढाई करोड़ बहनों को साल के अठारह हजार मिल रहे एक घर में दो बहना को मिल रहे आगे बढ़ने भी वाले हैं हमारी सरकार बढ़ाने वाली भी है हमने कुछ निर्णय भी किया है लेकिन इस प्रकार से रास्ते बिजली पानी तो केंद्र सरकार राज्य सरकार करेगी ही लेकिन गांव की बहना जब छत्तीस हजार रुपये उनके घर में जाएगी दो बहना के तो हमारा व्यापार वहाँ का गाँव का जो किराना शॉप है गाँव का सब्जी वाली वाला मार्केट वाला है कपड़े का मार्केट वाला है हमारे गांव की आर्थिक स्थिति में सुधार होगा मार्केट घूमेगा मार्केट घूमेगा तो व्यवहार बढ़ेगा व्यवसाय बढ़ेगा हमारी आर्थिक दृष्टि से हमारी महिला सक्षम होंगी हमारी बहनों को सक्षम किया तो देश सक्षम होगा विकसित भारत का संकल्प यही है कि बहनों को सक्षम करो घरों को सक्षम करो घरों को मजबूती दो और हमारी बहनों में तो ये ताकत है हमें सब पुरुष व्यक्ति में ये ताकत नहीं है बहनों को ताकत दी है भगवान ने की बचत करने की तो बचत करने की जो ताकत हमारी बहनों में है उसको सरकार मदद कर रही है तो जब महिलाएं बचत करेगी तो अपने परिवार को समृद्ध करेगी लग रहा है कांग्रेस को डर अभी और कांग्रेस के नेताओं ने बोल दिया कि हम बंद करेंगे तो इसलिए कांग्रेस पार्टी ये योजना को लेकर छेड़छाड़ कर रही है हाँ संजय राउत जो सवेरे झूठा फैलाते हैं रोज झूठ बोलते हैं। भगवान ने उनको जन्म दिया झूठ बोलने के लिए संजय राउत को जो जन्म दिया ना भगवान ने झूठ बोलने के लिए दिया है ऐसा लगता है झूठों का खजना झूठों का खजाना संजय राउत के पास है अब भगवान इनको हिसाब ले गए बाद में सौ साल जिए वो सौ साल की उम्र मिले उनको लेकिन भगवान के पास सबको जाना है हिसाब तो होगा झूठा बोलने का कितने बार झूठ बोलते हो अब मेरी लाड़की बहना योजना में वो बोल रहे मध्य प्रदेश में बंद है वहा कल मुख्यमंत्री जी ने स्टेटमेंट दिया कि एक करोड़ तीस लाख बहनों को नौ साल से मिल रहा है मुख्यमंत्री माजी लाड़की बहन नौ साल से मध्य प्रदेश में एक करोड़ तीस लाख बहना को वहां तो गुना भी दाखिल हो गए संजय राउत पर एक बहनों एक बहन ने गुना दाखिल कर दिया झूठ बोला करके ऐसे गुने दाखिल हो गए संजय राउत पर देखिए वो महाराष्ट्र में उनके पास कुछ नहीं है वो सिर्फ उनके सारा जितना झूठ था उन्हें लोकसभा में बोल दिया जितना झूठ बोलना था लोकसभा में बोल दिया अब झूठ बोलने के लिए विधानसभा में कुछ नहीं है और उन्होंने काम भी नहीं किया ढाई साल सरकार थी उद्धव ठाकरे की तो बिना पेन के मुख्यमंत्री थे उद्धव ठाकरे के पास पेन नहीं था किसी का पेन लेकर कभी एक बार सही करते थे उसके जे उनके जैब में कभी पेन देखा है उद्धव ठाकरे के उद्धव ठाकरे कभी मंत्रालय में नहीं आए दो साल में एक ही बार आए उद्धव ठाकरे विधानमंडल में केवल एक बार आए दो बार आए और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तो बैकडोर से आए विधानसभा में विधान परिषद में अब वो जमानत जब्त करने निकले हैं कहीं लड़ ले भाई उद्धव ठाकरे को मेरा चैलेंज है आपके माध्यम से एक एकादी विधानसभा लड़ ले लड़िए ना विधानसभा एक एकादी बार जनता से चुन के आ जाइए वे लोगों की जमानत जब तक करने घूमते हैं आप या नागपुर में आके बोलते हैं जमानत तक करेंगे लड़ लो कहीं इच्छा होगी तो लो जनता के वोट और जो ये सवेरे भूखते हैं ना सवेरे सवेरे इनमें भी खड़ा होकर दिखाया चाहिए खाते कॉन्स्टिट्यूशन में हम तो देवेंद्र जी पांच पांच बार चुन के आए मैं चार बार चुन के आया जनता से और हमारी जमानत जब्त करने निकले जनता का अधिकार है भाई हमको रखे या नहीं रखे ये कौन होते हैं जनता निर्णय करेगी देवेंद्र जी का मेरा हमको रखना है रखना नहीं रखना है ये कौन होते उद्धव ठाकरे जमानत जब्त करने वाले ये कौन होते संजय राउत जमाना जब्त करने वाले भाई जनता को अधिकार है महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने जनता को दिया है अधिकार आपको दिया है क्या जमानत जब्त करने का अधिकार तो इसलिए ये घबरा गए इनकी जमीन खिसक गई है इनको अभी हरियाणा में बहुत लाथे गिरी है और महाराष्ट्र की जनता और अमीर लाड़की बहना हमारी लाड़की बहना इनको पूरी तरह से ऐसी हद पार करेगी कि दोबारा इनकी खड़े रहने की इच्छा नहीं होगी इतनी ताकत महिला हमको देने वाली है हमारी लाड़की महिला हमारी आने वाली जो भावबीज है दिवाली की उसमें हमको तोहफा देगी चिंता मत करो आप सदा सदावर्ती जी आता तुम्हें माही है क्या बोलना भाई हाँ तो ठीक थी? है उनका अधिकार है भाई महायुति में है तो वो मांगेंगे ही ना लेकिन अंतिम निर्णय जब करेंगे तो रामदास अठवली जी हमारे निर्णय को मान्य करेंगे रामदास अटवली जी एक सीनियर और जवाबदार नेता है और सीजन लीडर है रामदास आठवली जी जैसा मैंने लीडर देखा नहीं वो सीजन लीडर है बात को समझ लेते हैं और समझ के काम करते हैं हमारे साथ महायुति में पक्के हो और मोदी जी के साथ काम कर रहे हैं तो महाराष्ट्र की भावना समझते हो निश्चित रूप से अच्छा निर्णय होगा थाना था चेहरा अरे महायुति है ना इतनी बड़ी भाई और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है ही अभी क्यों ऐसा निर्णय कर रहे आप उद्धव ठाकरे को लगी है कौन मुख्यमंत्री बनेगा या तो नहीं लगी किसी को भाई उद्धव ठाकरे को लगी है कौन मुख्यमंत्री बनेगा शरद पवार जी को लगी है हमको नहीं लगी है हमको तो यह लगी है कि चौदह करोड़ जनता को डबल इंजिन सरकार देश की सरकार और राज्य की सरकार मिलकर चौदह करोड़ जनता का कैसा भला हो यह हमारा एजेंडा है आज तो एजेंडा है कि मोदी जी दो हजार उन्तीस तक है मोदी जी दो तक प्रधानमंत्री है और दो तक महाराष्ट्र की सरकार और देश की सरकार मिलकर अगर काम करे तो महाराष्ट्र की चौदा करोड जनता का भला होगा और महाराष्ट्र देश में सबसे अच्छा राष्ट्र बनेगा विकसित राष्ट्र बनेगा विकसित राज्य बनेगा इसकी भावना हमारी है हमें कौन मुख्यमंत्री होगा इसमें हमारा बहुत ज़्यादा इंटरेस्ट नाही आहे आता त्यांच्या पक्षाची भूमिका अधिकृत त्यांचे अध्यक्ष सुनील तटकरे जाहीर करतील मैं वाट क्या मी बोलना का योग्य नहीं सुनील तटकरे संग एकदम अच्छा स्टेटस है अकेले मिलेंगे तो बता भी दूंगा हम बहुत अच्छे से लड़ रहे हैं जीतने के लिए लड़ेंगे कोई ऐसा फार्मूला नहीं एक सौ साठ अस्सी सौ साठ बी सब झूठी अफवाह है हमारा क्लियर है जो जहाँ जीतेगा उनकी सीट होगी जिनका उम्मीदवार अच्छा हो जो चुनाव जीतता है वह सीट होगी हम कोई भी ऐसी गलती नहीं करेंगे जो हम लोगों को कोई भी क्षति होगी ऐसी कोई गलती नहीं करेंगे हमारा कोई आग्रह नहीं ये सीट उन्हें वो सीट उन्हें लेना चाहिए जीतने के लिए हम महाराष्ट्र में महायुति की सरकार लाने के लिए डबल इंजन सरकार लाने के लिए काम कर रहे हैं ताकि चौदह करोड़ जनता का भला हो जाए विचार परिवार भाजपाच्या बैठकी नेहमीच होत असतात ही निवडणूक म्हणून नाही आहे नेहमीच बैठकी होत असतात कारण विचार परिवाराचा जो त्या ठिकाणी महत्त्वाचा विषय असतो की हिंदुत्वाच्या विषयाकरता या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आणि हिंदुस्थानाच्या रक्षणाकरता देव देश धर्म संस्कार संस्कृती टिकवण्याकरता आणि या देशाला खऱ्या अर्थाने या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आणि हिंदुस्थानामध्ये कोणी जे बाहेरून त्या ठिकाणी पाकिस्तानचे पोवाडे गावणारे बांगलादेशची व्हिडिओचे समर्थन करणाऱ्या लोकांना लाथाळून काढलं पाहिजे ही जी भूमिका आहे या भूमिकेला भारतीय जनता पार्टी आणि आम्ही विचाराची आहोत त्यामुळं नेहमीच आमच्या बैठका होत असतात चा का त्यात काही नवीन नाही आहे आन आणि त्यामुळं आणि आमचा प्रचंड याच्यामध्ये आग्रह आहे की होय या देशामध्ये राहणारा प्रत्येक हिंदुत्वाच्या व्यक्तीचं रक्षण केलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवाचं रक्षण केलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीच्या मालमत्तेचे रक्षण केलं पाहिजे तो कुठल्याही समाजाचा कुठल्याही धर्माचा राव पण हिंदू विरोधी कारवाई करणार मात्र लाथाळून टाकलं पाहिजे ही भूमिका आहे विचार परिवार के साथ जो बैठक होती बीजेपी की वो हर बार होती है ये कोई नया चुनाव को लेकर नहीं है ये बैठक में आखिरी यही बात होती है कि भाई देश में रहने वाला कोई भी धर्म का कोई भी समाज का व्यक्ति हिंदू है हिंदुस्तान नाम है भारत देश में रहने वाला प्रत्येक व्यक्ति हिंदू है और हिंदू राष्ट्र के रक्षण के लिए इस देश में रहने वाले हर व्यक्ति के रक्षण के लिए हर व्यक्ति की मालमत्ता का रक्षा हो हर व्यक्ति की जान की रक्षा हो इसके लिए भारतीय जनता पार्टी अपना काम कर रही है उसके लिए विचार परिवार भी अपना मार्गदर्शन देता है निश्चित रूप से ये जो मार्गदर्शन हमें मिलता है वही हमारी ऊर्जा है और ये ऊर्जा पे हम काम करते हैं हिंदू राष्ट्र के रक्षण के लिए समाज के रक्षण के लिए और इस देश के खिलाफ जो जाएगा बांग्लादेशी वीडियो का कोई समर्थन करेगा बांग्लादेशी घटनाओं का कोई समर्थन करेगा पाकिस्तान की घटनाओं का कोई समर्थन करेगा और हिंदुस्तान में रहकर पाकिस्तान के ध्वज फहराएगा जो उद्धव ठाकरे के रैली में होते आजकल परवनी के रैली में उद्धव ठाकरे के रैली में पाकिस्तान के ध्वज से नासिक के रैली में पाकिस्तान के ध्वज से मुंबई के रैली में उद्धव ठाकरे के पाकिस्तान के ध्वज से यह भूमिका है इसको तोड़ के निपटने की भूमिका हमारी है निश्चित रूप से हिंदू राष्ट्र में पाकिस्तान का ध्वज नहीं चलेगा यह भूमिका हमेशा रहती है हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं